अंगावर शेकडो तोळे सोनं, ऑडी कार आणि खिशात पिस्तूल. सोशल मीडियातल्या गोल्डमॅनपैकी अतिशय प्रसिद्ध असं नाव म्हणजेच पंढरीनाथ फडके, अर्थात पंढरी शेठ. बैलगाडा शर्यतींचा बादशाह अशी पंढरी फडकेंची ओळख. पण हे पंढरी शेठ फडके नेमके कोण आहेत, त्यांना सोशल मीडियात इतकी प्रसिद्धी का मिळाली, पाहूयात या व्हिडिओतून. पंढरीशेठ फडके हे नाव पनवेल आणि आजूबाजूच्या परिसरात प्रत्येकाच्या तोंडावर आहे. पनवेलमध्ये बैलगाडा शर्यत म्हणजेच पंढरीशेठ असं समीकरण बनलं होतं. पण या नावासोबत गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि अनेक वादही जोडले गेले. पंढरीनाथ फडके हे मूळचे पनवेलच्या विहिघर गावातले. त्यांना बैलगाडा शर्यतींचा शौक. फडके हे आधी शेतकरी कामगार पक्षातही सक्रिय होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्येही प्रवेश केला. पण 1986 पासून त्यांनी सगळं लक्ष बैलगाडा शर्यतींकडे वळवलं. शर्यतीतून त्यांनी अमाप पैसा कमवला. या शर्यतींमधला सर्वात प्रसिद्ध आणि जास्त शर्यती जिंकलेला बादल हा बैल पंढरीशेठ फडकेंचाच. हेच पंढरी फडके अनेकदा वादातही अडकले होते. मध्यंतरीच्या काळात पंढरीशेठ यांच्यावर खुनाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. याशिवाय अनेक प्रकरणांमुळे ते कायम चर्चेत होते. गोल्डमॅन म्हणूनही पंढरी फडकेंची खास ओळख होती. गळ्यात सोन्याच्या चैन आणि हातात सोन्याचा कडा घालून ते बैलगाडा शर्यतीत नेहमी हजेरी लावत. त्यांच्यावर अनेक गाणीही तयार करण्यात आली आहेत. सोशल मीडियात अशाच गाण्यांवर त्यांचे रील्स व्हायरल झाले होते. काही वर्षांपूर्वी नवी मुंबईतल्या एका क्रिकेट स्पर्धेवेळी पंढरीनाथ फडके मैदानात आले. त्यांनी थेट मैदानातच हवेत गोळीबार केला. पंढरीशेठच्या एंट्रीनंतर त्यांच्यावर नोटांची उधळणही करण्यात आली होती. गेल्या काही काळात पंढरीशेठ यांना आजारांनी ग्रासलं होतं. पण तरीही कार्यकर्त्यांच्या साथीनं ते समाजात वावरत होते. याच पंढरीनाथ यांचं नुकतंच निधन झालं. त्यामुळे पनवेलमधल्या त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.